तो आकड़ा आकड़ा जो है तो वाढत चाललेला आहे आणि आताच्या घटनेला आताच्या क्षणाला या घटनेमध्ये जवळपास 19 लोक जे आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जवळपास 650 पेक्षा जास्त लोक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ आणि आजूबाजूच्या हॉस्पिटल्समध्ये दाखल आहेत आणि दृष्टी जी आहे ती जवळपास 30 लोकांची दृष्टी जी कमी झालेली आहे त्यामुळे या लोकांची काही लोकांची दृष्टी परत येऊ शकते आणि काही लोकांना अंधत्वसुद्धा येऊ शकतं अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी मंत्री असो आमदार असो खासदार असो कोणीही फिरकलेलं नाही आहे त्यामुळे या लोकांची अपेक्षा अशी आहे की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यावं पण मुख्यमंत्री तर दूर या ठिकाणचे पालकमंत्रीसुद्धा फिरकलेले नाही आहे. गृहराज्यमंत्री देशाचे सुद्धा इथून आहेत हंसराज अहिर ते सुद्धा या ठिकाणी आलेले नाही आहे आणि यवतमाळ असा जिल्हा आहे विरोधी पक्षातले काँग्रेसमधले राष्ट्रवादीमधले भाजपमधले अनेक नेते मंडळी या ठिकाणचे आहे पण माणिकराव ठाकरेपासून तर संजय राठोडांपर्यंत कोणीही या ठिकाणी फिरकलेलं नाही. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत आक्रमक आहेत आंदोलनसुद्धा या ठिकाणी होणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं क्रूर या ठिकाणी हे औषधं ज्या पद्धतीनं 19 लोकांचा मृत्यू झाला आहे पण सरकारच्या वतीनं विरोधी पक्षाच्या वतीनं कोणीही या ठिकाणी दखल घ्यायला तयार नाही आहे. शेतकरी या ठिकाणी आंदोलन करणार आहे का आक्रमक शेतकरी माझ्यासोबत त्यांना विचारूया. हो काय सांगाल या ठिकाणी कोण या ठिकाणी पहिले येऊन गेलं ते सांगा आणि तुम्ही आंदोलनसुद्धा करणार आहात. आत्तापर्यंत या घटनेकडे कोणीही गांभीर्यानं पाहिलेलं नाही. यवतमाळमध्ये जवळजवळ 19 लोकांचा जीव गेला तरीसुद्धा इथले ना पालकमंत्री दवाखान्यात जाऊन आले ना सहपालकमंत्री जाऊन आले. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी फक्त अपेक्षा व्यक्त केली की या लोकांना मदतीच्या संबंधानं प्रस्ताव पाठवा आम्ही मदत मिळवून देऊ पण असला काही प्रकार झालेला नाही. किशोर तिवारीसुद्धा केवळ आपल्या माध्यमांच्या समोर जाऊन बोलतात पण प्रत्यक्षात मात्र कुठेही जाऊन त्यांनी या लोकांची दखल घेतलेली नाही आणि विरोधी पक्षसुद्धा या ठिकाणी सत्तेत असल्यासारखा वागत आहे. म्हणजे शेतकऱ्याचा कोणीही वाली नाही अशी धारणा इथल्या शेतकरी शेतमजुरांची झालेली आहे आणि आज सरकारने एक प्रकारे हा सुनियोजित कट रचून या शेतकरी आणि शेतमजुरांची हत्या केलेली आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांसह सर्व जबाबदार मंत्र्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे. जर तसं झालं नाही तर आम्ही न्यायालयाचे दार ठोकू. भाऊ हे सांगा 19 आकडा जो झालेला आहे आणि 650 लोक इतर हॉस्पिटल्समध्ये आहे माहिती काय तुमची आजूबाजू तुमचे लोक असेल आणि त्या पद्धतीनं पेस्टिसाईड उपलब्ध आहे अजूनही बाजारामध्ये हा आकडा वाढू शकतो आणखी लोकांचे जीव जाऊ शकतात काय सांगा शेतकरी म्हणून? बिलकुल जाऊ शकतात कारण यांनी जी प्रिकॉशन ते सांगतात घ्यायसाठी जे डेमॉन्स्ट्रेशन करायला पाहिजे कोणत्याही प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन यांनी अजून काढलेलं नाही. आजही ज्या एजन्सीचा जो माल आपला बाधित झा म्हणजे आपला जे 8 पेस्टिसाईड आहे ते बाद केलेलं आहे याच्यातून तेसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारच्या प्रिकॉशन आपल्या शासकीय योजने शासकीय अधिकाऱ्यामार्फत शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी त्याचा वापर करून जे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते घेऊ शकत नाही आणि त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. आपण पाहू शकतो की जो आकडा जो आहे हा 19 पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी उपचार सुरू आहे. नागपूरमध्ये काही लोकांना हलवण्याची आवश्यकता आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरमध्ये हैदराबादसुद्धा जवळ आहे इथून तिथेही मोठे हॉस्पिटल्स आहे पण कोणालाही यवतमाळच्या बाहेर अद्यापपर्यंत हलवण्यात आलेलं नाही त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयसुद्धा या संदर्भात काही अद्यापपर्यंत कुठलंही ट्विट अद्यापपर्यंत या संदर्भात आलेलं नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय या वर लक्ष ठेवून आहे का हाही प्रश्न या ठिकाणचे नागरिक विचारत आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयानं सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर